मुळशी तालुक्याचा विस्तार आणि दुर्गम डोंगराळ परिसर लक्षात घेता इथे एक दोन शाळा सुरू करणं पुरेसं ठरणार नव्हतं. त्यामुळे मुळशी तालुक्यातली पुढची शाळा सुरू करण्यासाठी 1991 मध्ये खांबोली गावाची निवड करण्यात आली आणि तिथले ग्रामस्थ श्री दादा वाघमारे यांच्या सहकार्यानं नामदेवराव मोहोळ विद्यालयाचा श्री गणेशा झाला. आंधळे, कातरखडक, भैरवाडी, सावलेवाडी, पिंपळोली, शेळकेवाडी या सुमारे 5-6 किलोमीटरवरच्या वाड्या वस्त्यांवरून हे विद्यार्थी शाळेला येतात. हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा आणि चित्रकला स्पर्धेत या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य प्राप्त केलं आहे.